नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्र कोकणात वादळी पावसांचा इशारा. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा. हवामान सूत्राने दिला मोठा इशारा. महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर चक्रीकार वाऱ्याची स्थिती आहे, त्यामुळे आज तारीख 22 कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. व कोकणा किनारपट्टी लगत 2 ते 3 दिवस सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. उद्या बुधवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका ते जोरदार पाऊस पडेल. तर नगर, सोलापूर, खान्देश येथील, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या पावसाचा शिडकाव होईल. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व उद्यापासून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील. राज्यात गुरुवार तारीख 24 पासून काही प्रमाणात जोर कमी होऊन पावसाची उघडीप राहील. राज्यातील अनेक भागात 2 दिवसापासून जोर वाढला आहे, त्यामुळे राज्यात ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे. तर काही वेळा हलक्या ते मध्यम मुसळधार पाऊस पडत असल्याची स्थिती आहे, त्यामुळे वातावरणात उकाडा वाढत असूनही हवामानात चांगलेच बदल होत आहे. पुणे परिसरातही मध्य स्वरूपाचा पाऊस तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उद्या मेघगर्जनासह विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामानाच्या अंदाजानुसार कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. व काही जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पाऊस पडेल. तर नगर, सोलापूर, खान्देश येथील, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.